आणि आता बोलूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. विशाळगडावरील रविवारच्या जाळपोळ आणि खाणामाऱ्यांच्या संदर्भात नुकसानीची पाहणी करायला शाहू महाराज छत्रपती दाखल झाले होते. यावेळी इथल्या नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. विशाळगड परिसरामध्ये रविवारी झालेल्या दंगलीच्या खुणा अद्यापही कायम आहे. या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झाल्याचं तुम्हाला या दृश्यामधून पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी ह्या दुचाकींचा सगळा चुराडा झालेला आहे. शिवाय या प्रापंचिक साहित्याचं सगळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दृश्य अद्यापही कायम असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर मोठ्या प्रमाणात आहे ते या ठिकाणी जमाव होता आणि या जमावांच्याकडून आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. या ठिकाणी पाहायला गेलं तर आतमध्ये सुद्धा एक गाडी आहे ती आपल्याला दिसून येते. या गाडीचीसुद्धा मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेली आहे. अद्यापही ह्या सगळ्या दंगलीच्या ज्या खुणा आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात आहे ते या सगळ्या परिसराचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज शाहू महाराजांनी सतेज पाटील जे आहे ते या ठिकाणी आले आहेत. या घराची खिडकी जर पाहायला गेली तर तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता. मोठ्या प्रमाणात दगडफेक या सगळ्या परिसरामध्ये झाली होती आणि जाळफोळ आणि दगडफेकीच्या घटना, मारहाणीच्या घटनासुद्धा या सगळ्या परिसरामध्ये घडल्या होत्या. त्यामुळे ह्या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते आणि हा सगळा परिसर भयभीत असल्याचं दृश्य आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर शाहू महाराज आणि सतेज पाटील हे इंडिया आघाडीला घेऊन आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि ह्या पाहणीनंतर आता सरकारला या संदर्भातला जो आहे तो प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आहे तो हे सगळे दोघं जण करणार आहेत. मात्र तत्पूर्वी या सगळ्या नागरिकांना दिलासा देण्याचं महत्त्वाचं काम आहे ते हाती घेण्याची गरज होती आणि ते काम आता शाहू महाराज या ठिकाणी घेताना पाहायला मिळतं. खरं तर आपल्याला माहिती आहे की संभाजीराजे छत्रपती यांच्यावरती या सगळ्या दंगलीचा ब्लेम आहे तो केला जातोय आणि त्यातच आज या ठिकाणी शाहू महाराज जे त्यांचे वडील आहेत ते या सगळ्यांना दिलासा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि अद्यापही या दंगलीच्या खुणा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्यांना आता कशा पद्धतीने शाहू महाराज दिलासा देणार हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच या सगळ्या नागरिकांच्या सुद्धा आपण या निमित्तानं प्रतिक्रिया आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही हे जे प्रार्थना स्थळ आहे बाजूचं, या बाजूच्या प्रार्थना स्थळावरती सुद्धा आहे ते मोठ्या प्रमाणात हल्ला झाला होता आणि त्यामुळे मोठा नुकसानीचा सामना आहे ते या सगळ्यांना करावा लागलेला आहे आणि त्यामुळे इथले नागरिक आहेत ते भयभीत वातावरणात आहेत ते पाहायला मिळते. काय सांगाल त्या दिवशी ही सगळी परिस्थिती कशी होती? आता अद्यापही तुमचं भय संपलंय का? अहो आम्हाला काय असं वाटलं नव्हतं असं होईल असं. याच्या माग ही लोक जायचीत पण सरळ जायचीत रस्त्यान सरळ यायचीत आणि अचानक घुसलीत गावात. त्या तिकडे घर आहे ना रस्त्यावर तिथनं सुरुवात त्यांनी दगडफेक दांडक त्या गाड्या फोडायचं काम तिथनं त्या लोकांनी केला. परत ते गाड्या फोडून देत घरं फोडून देत पण आता हे मशिदीचं काय हाल केलाय इकडे काय यायची गरज होती. पण हे आता जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघल वाटते पाहिजे. भरून पाहिजे आमचं भरून पाहिजे. हा आमचं भरून पाहिजे गावाचं पण आमच्या मशिदीचं पण आमचं नुकसान आमच्या कब्रस्तानाचं आमच्या मैता तोडला मेलेल्या माणसाची विशाळगडावरील अतिक्रमण हटवलं जात असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडी छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहे की अतिक्रमण करणाऱ्यांच्या पाठीशी आहे असा प्रश्नही गृहमंत्री फडणवीस यांनी केला. मला आश्चर्य वाटतं छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं आहे. आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत.